हॉस्पिटल दिघोरी नागपुर और डॉक्टर प्रकाश ठगे फैंस क्लब की ओर से गांधी जयंती के अवसर पर मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया इस संदर्भ में आयोजक डॉक्टर प्रकाश ठगे ने अधिक जानकारी साझा की पूरे देश भर में 2 अक्टूबर के दिन का खासा महत्व है इस दिन देश को दो सपूत मिले जिन्होंने भारत को आजादी दिलाने में एक अहम भूमिका अदा की इसी के चलते ज्येष्ठ नागरिक मित्र मंडल राष्ट्रीय कांग्रेस सेवा दल नागपुर शहर कांग्रेस कमेटी इनके संयुक्त विद्यमान ऐसी मैराथन का आयोजन किया गया ऐसी जानकारी आयोजक डॉक्टर प्रकाश ठगे दी इस दौरान उन्होंने बताया कि इस मैराथन में लगभग 200 लोगों ने सहभाग लिया आज गांधी जयंती दोन आणि दरवर्षाला एक राष्ट्रीय प्रोग्राम द्यावा समाजाला या भूमिकेतून हा एक आपला कार्यक्रम घेतलेला आहे विशेषतः मागच्या वर्षाला कोरोनाची लाट असल्यामुळे गर्दी करता येत नव्हती आणि अशा परिस्थिती आम्ही एक राष्ट्रीयत्वा भूमिकेतून चित्रकला स्पर्धासुद्धा आयोजन केली होती आज थोडीफार गर्दी वाढवता येत आहे आणि म्हणून आम्ही एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजन केली विशेषतः या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आज mm -hmm. दोनशे स्पर्धकांनी आणि त्यांचे फॉलोअर्स यांनी तीनशे असे म्हणजे एकूण पाचशे लोकं चंद्रम्यान इथे उपस्थित होते आजच्या मॅरेथॉन स्पर्धेला या मॅरेथॉन स्पर्धेचा उद्देश आज आपल्या देशामध्ये अशांती आणि अराजकतेचं वातावरण आहे राष्ट्रीय पक्ष किंवा बरीचशी पक्ष जातीवाद आणि अंधश्रद्धा येण्याचा प्रयत्न करतात सांप्रदायिक श्रद्धावाला धक्का देण्याचा प्रयत्न करून आले आणि अशा परिस्थितीत महात्मा गांधीची उपयोगिता सिद्ध होत आहे आज साहेब अमेरिकेत गेलेत तिथेसुद्धा कमला हॅरिस आमच्या उपराष्ट्रपती आपल्या अमेरिकेच्या त्यांनीसुद्धा आमच्या मोदीसाहेबांना नसीब दिली की गांधीवादाची कास धरलेशिवाय या देशाचं भल होणार नाही की जगाचं भल होणार नाही आज जगाला गांधीवादाचा मार्ग अधिक सुकर आहे या दृष्टीने त्यांनी विचारला इस रॅली का उद्देश लोगों में गांधी जयंती के विचारों को पहुंचाना था कॅमेरा पर्सन मायकल के साथ दिशा हटवार बी न्यूज नागपूर